आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत पार पडला सत्यशोधक पद्धतीनं विवाह सोहळा. सात वचने घेऊन अक्षताऐवजी पुष्पवृष्टी करून संपन्न झाला मंगल क्षण. इचलकरंजीत धार्मिक परंपरेला फाटा देऊन पुरोगामी विचाराने आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. या विवाहात कोणतेही धार्मिक विधी न करता वधूवरांनी सात वचने घेतली आणि अक्षताऐवजी पुष्पवृष्टी करून वधूवरांना शुभेच्छा देण्यात आल्या. येथील रयत क्रांती संघटनेच्या वतीने एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांची रक्कम द्या अशी मागणी करत मोटरसायकल मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस विनायक कलढोणे यांच्या नेतृत्वाखाली देशभक्त रत्नापन्ना कुंभार सहकारी साखर कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी संदीप भातमारे, युवा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वतीने प्रेम आवळे, प्रवीण केरले, गणपती शिंदे, सुरेश माळी, जीवा पाटील, जयसिंग निवडे, भिकाजी कुंभार, सचिन बेलेकर, संदीप पाटील, इरफान शेख, राहुल चांदणे, विश्वास हजारे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.